MBBS डिग्री नसताना देखील 14 वर्षे वसईविरार नालासोपारा शहरात अत्याधुनिक रुग्णालय उभारून नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडणाऱ्या या बोगस डॉक्टर सुनील वाडकर याला पुन्हा तोलीस पोलिसांनी रविवारी रात्री 9 सुमारास बेड्या ठोकल्यात. आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी त्याला वसई न्यायालयामध्ये हजर केलं असता 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच वाडकरच्या विरोधात 14 डिसेंबर 2021 पहिला गुन्हा विरार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तो 6 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. रविवारी दिनांक 13 रोजी रात्री 8 ते 9 सुमारास तुलींस पोलिसांनी सापळा रचून त्याला नालासोपारा परिसरातून अटक केलाय. आमच्याकडे महानगरपालिकेने एक तक्रार दिलेली होती की त्यांच्याकडे जे डॉक्टर पूर्वी होते वाडकर, त्यांनी आमच्या आधीमध्ये एक प्रगतीनगरमध्ये नोबेल नावाचं हॉस्पिटल विनापरवाना सुरू ठेवलं होतं आणि त्यांच्याकडे डिग्री आहे किंवा नाही याबद्दल त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही. अशा प्रकारची आमच्याकडे तक्रार दाखल होती. आम्ही महानगरपालिकेच्या जे फिर्यादी होते त्यांच्याकडून ते हॉस्पिटल वगैरे आम्ही सीज केलं, त्याचा पंचनामा केला. त्या दरम्यान काही डॉक्युमेंट मिळवून आणि त्यानुसारसुद्धा आमचा तपास चालू आहे. त्यामध्ये जे मेडिकलवाले होते अगोदर त्यांच्याकडे जे डॉक्टर्स आहेत ज्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं त्यांनासुद्धा आम्ही बोलावून त्याच्यासाठी पुरावा निर्माण केला. आणि काल आमचे जे तपासी अंमलदार अधिकारी होते ए पी आय म्हात्रे साहेब, त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार आम्ही त्याला काल 8 घेऊन त्याला त्याच्या गुन्ह्याची माहिती देऊन त्याला आम्ही अटक केलेली आहे.